जालन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या जल आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. जालन्यात पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढतच जात आहे. कधी महिन्यांतून पाणी येते तर कधी आठवड्यातून. पाण्याचा काही मेळ नाही. पाणी आलंच तर ते सुद्धा घाण आणि गढूळ. या घाणीच्या पाण्यामुळे आजार देखील पसरत आहे. त्यामुळे पाणी प्यायचे तरी कसे असा प्रश्न नागरिकांना पडलाय. पाणी आलेच तर ते गुरांच्या तळ्यात जाते. आम्ही इतक्या घाणीत राहतो की जेवायला देखील होत नाही. त्या वासात भाकरी सुद्धा गिळवत नाही असे कडूबाई मगरे यांनी सांगितलंय. कधी महिन्यातून येत तर कधी 15 दिवसातून येत. त्या पाण्याचा काही मेळ नाही. मला बी तर सारं घाण येत आहे. सारं म्हशी जमतो आणि पाणी प्यायला ते म्हशीला लागतंय. काय करा घरा महिन्यामध्ये स्वच्छता नाही. आम्ही इथलं घालीत राहतो. लाल्याचं साबूर भर घाण आहे. इथली अशी भाकरी का वाटत नाही आम्हाला. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.